मी हरीश, आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज. मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी यांनी जिल्हा प्रशासनाला खुली धमकी दिली आहे की अमरावती शहरात जे लॉकडाऊन 8 तारखेपर्यंत लावण्यात आले आहे ते 8 तारखेला काढण्यात यावे, अन्यथा 9 तारखेला लॉकडाऊन तोडो आंदोलन अमरावती शहरात करण्यात येईल. पाहूया अशाच काही महत्त्वपूर्ण जिल्ह्यातील घडामोडी. पण त्या अगोदर जर तुम्ही अमरावती सिटी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा व तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अमरावती जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी सर्वात पहिले तुम्हाला अमरावती सिटी न्यूज चॅनलवर पाहायला मिळेल. गत 1 वर्षापासून कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात अडकलेल्या सामान्य जनांना पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर आता स्वयंपाकाचा गॅस महागल्याने आर्थिक फटका बसला आहे. दैनंदिन व्यवहार करताना सामान्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. महागाई वाढत असल्याने जगायचे तरी कसे असा सवाल विचारला जात आहे. पेट्रोल व डिझेल भाव वाढले आहे. पेट्रोल 98 रुपये पार झाले आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी चालकांना वाहने चालवताना प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पेट्रोल 100 पार झाल्याने नुकतेच अमरावती येथे युवक काँग्रेसच्या केंद्र कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात उपरोधिक आंदोलन केले होते. पेट्रोल व डिझेलच्या कमीमुळे मेटाकुटीस आलेल्यांना आता गॅस दरवाढ त्रासदायक ठरत आहे. 1 मार्च रोजी गॅस 25 रुपयांनी महागला आहे. डिसेंबर 2020 मार्च महिन्यापासून सलग 5 वेळा स्वयंपाकाचा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट डगमगले आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे वाहन चालकांना नाराजी प्रकट होत असताना गॅस दरवाढीमुळे आता घराघरात नाराजीचा सूर ऐकू येत आहे. केंद्र सरकार महागाई कमी करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला जात आहे. मात्र याचवेळी राज्य सरकारने लावलेल्या करांमुळे पेट्रोल डिझेलची दरवाढ झाल्याचा युक्तिवाद देखील आहे. घरात स्वयंपाकासाठी आवश्यक असणारा सिलेंडर 800 रुपयाच्या वर पोहोचला आहे. त्यामुळे कोरोना काळात आर्थिक संकटात अडकलेल्यांना दिलासा मिळण्याऐवजी आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. वाढती महागाई कोरोनात दिलासा देण्याऐवजी नवा प्रश्न उभी करणारी ठरत आहे. गृहिणींना चुलीवर स्वयंपाक करण्यात येणारी अडचण लक्षात घेत केंद्र सरकारने उज्ज्वला योजना अंमलात आणली होती. परंतु वाढलेल्या सिलेंडर दरवाढीमुळे पुन्हा चुली पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिलेंडरची दरवाढ उज्ज्वला लाभार्थी महिलांना अडचणीत टाकणारी आहे. जिल्ह्यात 1,31,248 उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत. या साऱ्यांना वाढलेल्या गॅस दरवाढीमुळे समस्या निर्माण झाली आहे. अमरावती जिल्हा व शहरात कोरोना पेशंट वाढल्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय अमरावती प्रशासनाने घेतला. मात्र मागील आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही, म्हणजे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही. लॉकडाऊन फक्त वेळ देतो, कोरोना संपत नाही. लॉकडाऊनमुळे कोरोना संपला असता तर 8 महिने लॉकडाऊन होता तरीही कोरोनाने आपले डोके वर काढलेच नसते. लॉकडाऊनमुळे फायदा तर झाला नाही, उलट नुकसान भरपूर झाले. गोरगरीब कामगार, शेतकरी, शेतमजूर व सामान्य जनता त्रस्त झाली. रोज कमावणाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली. अनेक लोकांचे बँकेचे हप्ते, ऑटोवाल्यांचे कर्जाचे हप्ते थकित आहेत. व्यापारी, छोटे व्यापारी, हॉकर्स, लोहा बाजार त्रस्त आहे. सोबतच राज्य सरकारने वाढवलेल्या दराचे इलेक्ट्रिक बिल व वसुलीची धावस सामान्य माणसाची गळपेची करत आहे. अमरावती जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या निवडणुकीत कोरोना कुठे होता? कलेक्टरच्या कॅबिनमध्ये. जिल्ह्यात आठवडाभर लॉकडाऊन लावले तेव्हा कलेक्टरने गरिबांसाठी कोणत्या सोयी सुविधा केल्या? म्हणून अमरावती प्रशासनाने वाढलेल्या लॉकडाऊनचा निषेध करतो आणि पुन्हा लॉकडाऊन वाढला तर 9 मार्च रोजी लॉकडाऊन तोडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी अमरावती यांनी दिला आहे. चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूजचे प्रतिनिधी संजय गुल्हाने यांनी घेतलेल्या बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया. कॉन्फरन्स आहे याच्यासाठी आहे की आम्हाला 8 तारखेनंतर लॉकडाऊन मान्य नाही. आतापर्यंत अमरावतीची जनतेने खूप भुगतलेला आहे आणि जे गोरगरीब आहे खूप त्रस्त आहे. लॉकडाऊन हे पर्याय आणि सोल्युशन नाही हे सगळ्यांना माहीत आहे. ते फक्त टाइम देऊ शकते,
आठ महिन्याचे लॉकडाऊन झाला होता ते टाइम बार्गेन साठी होता, तुमची प्रिपरेशन साठी होता. तुम्ही आतापर्यंत काही प्रिपरेशन केली नाही. आमचा स्पष्ट आरोप आहे की तुम्ही 400 बेडचा हॉस्पिटल उभारण्याचा, कोविड हॉस्पिटल उभारण्याचा तुम्ही सांगितलं होता जेव्हा मिनिस्टर आले होते, हेल्थ मिनिस्टर टोपे. नंतर तुम्ही सांगितलं की 350 बेडचं हॉस्पिटल आम्ही मोदरीला कोविड हॉस्पिटल उभारणार आहे, ते तर उभारले नाही. पण रोजचा एक लायसन्स तुम्ही प्रायव्हेट कोविड हॉस्पिटलला दिला आणि त्याच्यात करप्शन केला, हे आमचा स्पष्ट आरोप आहे. सामान्य प्रशासन कलेक्टर आणि सीएसचा जे रोल आहे खूप संदेशपद आहे. त्यांनी आतापर्यंत जे काही करायचं होतं अमरावतीत काही केला नाही. पालकमंत्रीची काही गाईडलाईन्स नाही आहे, फक्त हुकुमशाही लावली आणि त्यांनी लॉकडाऊन लावून ते मुंबईला गेले आणि तिथे आंदोलन करत आहे. तिथे काही सोशल डिस्टन्सिंग नाही आहे, काहीच नाही आहे. आमचा स्पष्ट आरोप आहे. आम्ही डिव्हिजनल विभागीय आयुक्तच्या माध्यमातून मुख्यमंत्रीला निवेदन दिलेलं आहे, तक्रार दिलेली आहे की कलेक्टर आणि सीएसचा ताबडतोब तुम्ही बदली करा. आणि दुसरा, तुम्ही याच्यासाठी जे आकडेवारी आहे ते पण पहा. कोविड हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी कोविड हॉस्पिटल मध्ये रोजचा जे मृत्यू दर आहे तुम्ही पाहते काय आहे. आज पूर्ण भारतात आणि पूर्ण विश्वात आम्ही बदनाम झालेलो आहे. अमरावतीला बदनाम करण्याचा काम कलेक्टर, सीएस आणि पालकमंत्री आणि इकडचे जे स्थानिक नेता आहेत त्यांनी केलेला आहे. आमचे स्पष्ट आरोप आहे. 8 तारखेनंतर लॉकडाऊन वाढला तर आम्ही जन आंदोलन म्हणून ते लॉकडाऊन तोडणार आहे. वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्हा ते लॉकडाऊन तोडणार आहे. ते आम्ही स्पष्ट, तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाका, तुम्ही आम्हाला गोळ्या घाला, जे काही करायचं आहे करा. आम्ही गोरगरिबांसाठी आता आंदोलन करणार आहोत. 9 तारखेला जन आंदोलन होईल आणि लॉकडाऊन तोडणार आहोत आम्ही. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.